हॅलो फ्रेंड्स, तर आपण आज तुपाच्या बेरीपासून टेस्टी आणि हेल्दी असे चपातीपासून बनवलेले लाडू कसे बनवायचे ते बघतो आहे. इथे माझ्याकडे अगोदर बनवलेल्या तुपाची बेरी आहे आणि ही बेरी आपल्याला थोडंसं पातेलं हे गरम करून घ्यायचं आहे. जास्त गरम करायची गरज नाही, हे थोडंसं आपल्याला पातेलं गरम करायचं आणि ही बेरी आपल्याला चमच्याने अशी खरडून घ्यायची. त्यानंतर इथे मी दोन चपात्या घेतलेल्या आहेत. त्याने चपातीचे आपल्याला बारीक असे तुकडे करून छान असा याचा भुगा करून घ्यायचा आहे. इथे मी दोन चपात्या घेतलेल्या आहेत आणि अर्धी वाटी बारीक असा गूळ खिसून घेतलेला आहे. आणि हे गूळ चपाती आणि ही तुपाची बेरी छान असं आपल्याला एकजीव होईपर्यंत आणि ही चपाती छान अशी बारीकसर होईपर्यंत आपल्याला हाताने छान असं हे मिक्स करून घ्यायचं आहे. याचे लाडू बनवण्यासाठी जेवढी ही चपाती आपण याच्यातली बारीक करू तेवढे लाडू हे छान असे दाणेदार तयार होतात. याच्यात आपण दुसऱ्या कोणत्याही साहित्याचा वापर केलेला नाही. खाण्यासाठी खूप टेस्टी आणि पटकन होतात आणि हेल्दी तर आहेतच. आणि आपल्या शिल्लक बेरीचा पण वापर होऊन जातो. पाहू शकता एकदम रसरशीत असे इथे आपले लाडू तयार आहेत. याच्यात आपण गूळ घातल्यामुळे हे लाडू हेल्दी आहेत. पाहू शकताय किती टेम्पटिंग असे हे लाडू दिसत आहेत. खाण्यासाठी खूप टेस्टी होतात, नक्की ट्राय करा जर बेरी शिल्लक असेल तर. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.